नाशिकसह राज्यभरातले रस्ते खड्ड्यात गेले. रस्त्यावरच्या खड्ड्यांमुळे कोट्यवधी रुपयांच्या कारही बेकार झाल्यात. वाहन पासिंग करताना सरकारकडून लाखो रुपयांचा कर वसूल केला जातो, मात्र त्या दर्जाचे रस्ते बनवले जात नसल्यानं कोट्यवधी रुपयांची कार अक्षरशः शोभेची वस्तू झाली आहे. हे आहेत नाशिकचे तरुण उद्योजक सागर गिरासे. सागर यांनी 2.5 वर्षांपूर्वी जगुआर कंपनीची 1.40 कोटी रुपयांची प्रीमियम क्लासमध्ये मोडणारी कार खरेदी केली. इम्पोर्टेड कारची हौस असल्यानं महागड्या कारसाठी गिरासे कुटुंबियांनी पैसे तर मोजले, मात्र त्याचा उपभोग त्यांना आस्थागायत घेता येत नाहीये. नाशिकसह राज्यभरातील खड्ड्यांचे रस्ते याला मुख्य कारण ठरत आहेत. लक्झुरियस कारची रस्त्यापासूनची उंची कमी असल्यानं थोड्याशा खड्ड्यातून जरी गाडी गेली तरीही गाडी रस्त्यावर आदळते, त्यामुळे रस्त्यावर 1.5 ते 2 फुटाचे खड्डे असल्यानं गाडी बाहेर गावी घेऊन जाता येत नाही. 2.5 वर्षांपासून घरापासून कंपनीपर्यंत आणि पुन्हा कंपनीपासून घरापर्यंत असा केवळ 10 ते 15 किलोमीटरचा प्रवास करावा लागतो. या कालावधीत फक्त 10,000 किलोमीटर एवढाच प्रवास कारनं केला. सर्व्हिसिंगसाठी गाडी औरंगाबादला जरी पाठवायची असली तरी ती एखाद्या कंटेनरमधून पाठवावी लागते. त्यासाठी 6 ते 7 हजार रुपये मोजावे लागतात. 20,76,000 रुपये मी त्या गाडीच्या पोटी रोड टॅक्स पोटी दिलेत इन ॲडव्हान्स. म्हणजे 15 वर्षाचा मी रोड टॅक्स हा ॲडव्हान्स दिला आहे, जे पैसे माझा सरकार 15 वर्षासाठी वापरत आहे बिनव्याजी. पण त्याच्या अगेन्स्ट जर मला फॅसिलिटीज मिळणार असतील तर आय एम ओके विथ इट. पण जर त्याच्या अगेन्स्ट मला चांगले रस्तेच मिळणार नसतील तर मग हा टॅक्स कशासाठी. महाराष्ट्रात चांगल्या दर्जाचे रस्ते नसल्यानं कार रस्त्यावर चालवता येत नाही, त्यामुळे जर सरकार चांगल्या दर्जाचे रस्ते देऊ शकत नसेल तर आरटीओनं अशा कारचं पासिंग करूच नये. सरकारला लाखो रुपयांचा दिलेला कर परत करावा अशी मागणी केली जाते. येत्या 15 दिवसात जिल्ह्यातील रस्त्यांची कामं हाती घेतली जातील असं आश्वासन पालकमंत्र्यांनी दिलं. आता मी पूर्ण भारताचा टॅक्स भरलाय त्याचा, म्हणजे भारतभर मी जे 20,76,000 रुपये टॅक्स भरलाय, पुऱ्या भारतामध्ये मी कुठेही गाडी फिरू शकतो, त्या गाडीला मला व्यवस्थित रोड पाहिजे, त्याच्या अगेन्स्टमध्ये मी तुम्हाला पे केलेलं आहे. आता त्याच्या अगेन्स्टमध्ये मी भारताची गोष्ट नाही, मी इव्हन ना महाराष्ट्रात नाशिक शहरात सुद्धा मी माझी गाडी ऑफिस टू घर एवढ्याच्या वरती जाऊ शकत नाही. GST मुळे काही ठेकेदारांनी कामावर बहिष्कार टाकलेले होते, त्यांनी टेंडरच भरलेले नव्हते आणि म्हणून त्यामुळे थोडा विलंब झालेला आहे. परंतु आता तोही मार्ग मोकळा झालेला आहे, त्यांचे प्रश्न आता निकाली निघालेले आहेत. त्यामुळे मला वाटतं की त्या 2-4-5 दिवसांमध्ये हे सगळे खड्डे भरायला वेगाने सुरुवात होईल आणि रस्ते पूर्ववत होतील. रस्त्यावरील खड्ड्यांची समस्या ही प्रत्येक शहरात आणि प्रत्येक जिल्ह्यात बघायला मिळते. सार्वजनिक बांधकाम मंत्री चंद्रकांत पाटील यांनी 15 डिसेंबरपर्यंत रस्ते दुरुस्त करण्याचं अल्टिमेटम दिलंय. त्यानंतर जर महाराष्ट्र खड्डेमुक्त झाला नाही तर नागरिकांच्या रोषाला सरकारला सामोरं जावं लागण्याची शक्यता व्यक्त होतीये. मुकुल कुलकर्णीसह ब्युरो रिपोर्ट, झी मीडिया, नाशिक.